शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी वापरलेल्या खुर्चीची किंमत ठरवण्यात आली आहे. या खुर्चीची अवघी 10,000 रुपये किंमत ठरवल्यानं आमदार राजन साळवी संतापलेत. कोणी ठरवली आहे या खुर्चीची किंमत आणि का संतापलेत राजीव संतापलेत साळवी, पाहूयात या रिपोर्टमधनं. जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो, मातांनो, आपण आता जे पाहताय ते आसन काही साधं सुध आसन नाही आहे. हे आहे हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी एकेकाळी वापरलेलं सिंहासन. जुन्या शिवसेना भवनात बसून दिवंगत शिवसेना प्रमुख बाळासाहेबांनी ज्या आसनावर शिवसेनेचा कारभार पाहिला तेच हे आसन. सर्वसामान्य शिवसैनिकासाठी या सिंहासनाची किंमत विचाराल तर ती पैशात मोजता येणार नाही. पण राज्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं या सिंहासनाची किंमत केली आहे आणि ती किंमत आहे अवघी 10,000 रुपये. त्याचं झालं असं की 8-10 दिवसांपूर्वी शिवसेनेचे राजापूरचे आमदार राजन साळवी यांच्या राज्य पोलीस दलाच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं चौकशी केली. साळवी यांच्या रत्नागिरीमधल्या घरावर छापेमारी करत एसीबीच्या पथकानं साळवींची आणि त्यांच्या कुटुंबियांची दिवसभर कसून चौकशी केली. एवढंच नव्हे तर साळवींच्या बँक लॉकरची देखील तपासणी करण्यात आली. राजन साळवींवर बेहिशोबी मालमत्ता जमवल्याचा आरोप आहे. साळवे यांच्याकडे 3,53,00,000 इतकी बेहिशोबी मालमत्तेची रक्कम सापडल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. साळवे यांची मूळ संपत्ती अंदाजे 2,92,00,000 रुपये इतकी आहे. त्यामुळे सर्वनात उत्पन्नाद्वारे मिळवलेल्या संपत्तीच्या तुलनेत बेहिशोबी मालमत्तेचा आकडा हा 118% इतका जास्त असल्याचा आरोप आहे. साळवींच्या संपत्तीची मोजदाद करतानाच एसीबीने बाळासाहेबांच्या या सिंहासनाची किंमत 10,000 इतकी निश्चित केली आहे. पण एसीबीने या आसनाची किंमत केल्याचं समजताच राजन साळवी संतापलेत. त्या बाळासाहेबांच्या सिंहासनाची आणि त्या प्रतिमेची त्या ठिकाणी किंमत केली फक्त 10,000 रुपये. जे अनमोल आहे ते त्यांनी आज मोलामध्ये दाखवले, किमतीमध्ये दाखवलेलं आहे. ही दुःखाची गोष्ट आहे. म्हणून माझ्या आयुष्यातला सर्वात उद्या मला अटक केली, मला जेलला गेलो, कुठं गेलो, उद्या मेलो तरी बेहत्तर, परंतु माझ्या असलेल्या दैवताचं, माझ्या असलेल्या सिंहासनाचं, माझ्या असलेल्या शिवसेनाप्रमुखांच्या प्रतिमेचं जे मूल्य केलेलं आहे ह्याला कधी जनता माफ करणार नाही. भविष्यातल्या कालखंडामध्ये ही जनता ह्या राज्यकर्त्यांना जागा त्याची नक्की दाखवेल. जुन्या शिवसेना भवनात या खुर्चीवर बसूनच बाळासाहेबांनी शिवसेनेची सर्व सूत्र हलवली होती. पण बाळासाहेबांसाठी नवं सिंहासन आल्यानंतर ही सागवानी खुर्ची अडगळीत गेली. बाळासाहेबांचा सहवास लाभलेली ही खुर्ची आठवण म्हणून आपल्याला द्यावी अशी विनंती साळवींनी उद्धव ठाकरे यांच्याकडे केली. उद्धव ठाकरे यांची मंजुरी मिळताच मुंबईमधून स्वतंत्र गाडी करून ही खुर्ची रत्नागिरीत आणली गेली. राजन साळवी यांच्या रत्नागिरीमधल्या राहत्या घरी ही खुर्ची ठेवण्यात आली. बाळासाहेबांची आठवण म्हणून साळवींच्या मुलानं बाळासाहेबांची एक फोटो फ्रेम या खुर्चीवर ठेवली आहे. सध्या या खुर्चीची नित्यनियमानं पूजा केली जाते. निष्ठावंत शिवसैनिकांसाठी अमूल्य असलेल्या अशा या खुर्चीची किंमत केल्याचा आरोप आता राजन साळवी यांनी केलाय. त्यामुळे यावरून पुढच्या काळात राजकारण पेटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अमोल कलये, साम टीव्ही न्यूज, रत्नागिरी.